आता विद्यात सुरू होत आहे भव्य होलसेल कपड्यांचे दालन। हो, फक्त 81 रुपयांपासून मिळणार साड्या, खरेदीदारांसाठी जबरदस्त पर्वणी। चला तर मग आता भेट द्या मोरिया वस्त्रशाही या नूतन होलसेल कापड दुकानाला। 1500 रुपयांच्या खरेदीवर आकर्षक चांदीची जोडवी फ्री। संपूर्ण परिवाराच्या शॉपिंगची जबाबदारी आता मोरिया वस्त्रशाहीची। साडी, वधूवर दालन, सुटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, मेन्स वेअरचे भव्य होलसेल कापड दुकान व रेडीमेड दालन। वैभव पाटील यांच्या खानापूर प्रचारार्थ सभेमुळे कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाले, तर पुन्हा एकदा वैभव पाटीलच आमदार म्हणून सर्वत्र चर्चा सुरू आहे। काहीही झालं तरी यावेळेस युवा नेते वैभव पाटील यांना आमदार करायचंच आहे असा कार्यकर्त्यांनी जंग बांधल्याची सर्वत्र चर्चा आहे। विटा, विसापूर सर्कल, आटपाडी या भागात वैभव पाटील यांना चांगलीच साथ मिळत असल्याचं दिसून येत आहे। कायमच युवा नेते वैभव पाटील चर्चेत असतात। त्यांनी विटा नगरपालिका नाविन्यपूर्ण काम करून देशात नावारूपास आणले। महाविकास आघाडीकडून वैभव पाटील यांची उमेदवारी फायनल झाल्यामुळे जयंत पाटील वैभव पाटलांना आमदार करण्यासाठी पुढे सरसावलेत। वैभव पाटील यांनी विट्याचे नाव देशात पोहोचवले। त्यांना एकदा आमदार करून विधानसभेत पाठवा असे आमदार जयंत पाटील यांनी खानापूर सभेत मत व्यक्त केल्यानंतर जनतेने टाळ्या वाजवून त्यांना दाद दिले। आपले सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले। मला खात्री आहे की या निवडणुकीत आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही एक नवा चेहरा आपल्याला दिलेला आहे। आज वैभव पाटील यांनी त्यांच्या नगरपालिकेची जी कामं कळदारपणानं केली, तुम्ही फार जवळून प्रत्येक कामाचं उद्घाटन करून 2 वर्षापर्यंत कामं देखील केली। विटा शहराचा विकास करत असताना हळूहळू अनेक संस्थात्मक काम देखील त्यांनी अतिशय चांगलं उभं केलेलं। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।